डोंबिवलीतील वृद्धांची वाढती समस्या लक्षात घेता त्यांची आर्थिक परिस्थिती समजून घेऊन डोंबिवलीकर प्रतिष्ठान कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीनं आपलं घर या नावानं अद्ययावत आणि मोफत असं वृद्धाश्रम बनवलं जाणार आहे, याची माहिती राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. सोबतच आपल्याला वेदांची माहिती व्हावी यासाठी ब्राह्मण महासंघ वेद पाठशाळा तसेच कल्याण डोंबिवली तळोजा हा नवीन मेट्रो मार्ग 12 होणार आहे असं देखील रवींद्र चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केलंय. पाहूयात ते काय म्हणाले. थोड्याशा या शॉर्ट पिरियड मध्ये आपल्याला काय करता येऊ शकतो. डोंबिवलीकर एक प्रतिष्ठानच्या माध्यमातून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्तांकडून कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि एकत्र अशा विद्यमाने घेतलेला जो प्लॉट आहे त्या प्लॉटमध्ये असणाऱ्या एका मजल्यावरती 5000 स्क्वेअर फीट 8 तारखेला याचा मानवी जीवनामध्ये असणारा एक वेगळा असा उपयोग आहे. आपली संस्कृती जपली गेली पाहिजे, वेदांनी करावी असं ठरलं. पूर्वी या संदर्भामध्ये अनेक वेळेला सभागृहामध्ये पाठशाळा तयार करता येऊ शकते का. या सगळ्या भागातील असणाऱ्या नागरिकांची असणारी गेल्या अनेक वर्षाची मागणी होती या शहरामध्ये आपलं घर असावं जे अतिशय चांगल्या प्रकारे ज्याला वृद्धाश्रम न म्हणता ते सर्व आपल्या असणाऱ्या अबाल अशा सर्व नागरिकांची वयोवृद्ध नागरिकांची जी अतिशय चांगल्या प्रकारे सेवा करेल आणि त्यामध्ये एक आपलेपण असावं आणि म्हणून ते आपलं घर असावं असं प्रत्येकाला वाटत होतं. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे मी खऱ्या अर्थाने कौतुक करतो की त्यांनी ती जागा आम्हाला सर्वांना उपलब्ध करून दिली आणि डोंबिवलीकर प्रतिष्ठान म्हणजेच तमाम डोंबिवलीकर हे वृद्धाश्रम सर्वांच्या मदतीने हे अतिशय चांगल्या प्रकारे चालवतील यात काही शंका नाही. महाराष्ट्रामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली सातत्याने इन्फ्रास्ट्रक्चर नव्याने कसं डेव्हलप होईल यासाठी प्रयत्न केला गेला आणि विशेष करून MMR रिजनमध्ये सुद्धा मेट्रोचं जाळं हे सर्व भागामध्ये पसरलं पाहिजे यासाठी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं असणारं योगदान हे सर्वात मोठं आहे. मुंबईमध्ये मेट्रो सुरू झाल्या, वेगवेगळ्या टप्प्यामध्ये सुरू झालेल्या मेट्रो ही मुंबईकडून ठाणा, ठाण्याकडून भिवंडी आणि भिवंडीकडून कल्याण आणि कल्याणकडून तळोजा अशा प्रकारे जोपर्यंत सुरू होणार नाही तोपर्यंत संपूर्ण वाहतुकीची असणारी जी व्यवस्था आहे त्याला एक पर्यायी व्यवस्था निर्माण होऊ शकत नाही आणि त्यामुळे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे मानावे तेवढे आभार कमी आहे. त्यांनी या पद्धतीने पूर्ण MMR रिजनमध्ये एक वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी एक सक्षम असा पर्याय मेट्रो हा तयार केला.